ख्यातनाम अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक विनायक महादेव दांडेकर यांच्याबरोबर आज आपण संवाद करणार आहोत. पुण्याच्या सुप्रसिद्ध गोखले अर्थशास्त्र संस्थेचे माजी प्रमुख, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या लोणावळ्याला त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख, आपल्या विविध आर्थिक समस्यांवर लेखन करणारे एक कृतबुद्धी विचारवंत आणि विद्वान, परखड निर्भय वक्ते, प्राध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञ, अनेक संस्थांचे आर्थिक सल्लागार या नात्याने ते आपल्यापैकी अनेकांना परिचित आहेत. आपलं सर्वात मोठं विद्यापीठ म्हणजे जनतेचं विद्यापीठ. या विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट बहाल केली आहे. अर्थशास्त्र, संख्याशास्त्र हे त्यांचे पोटापाण्याचे विषय असले तरी संगीत, ज्योतिष, चित्रपट लेखन, अभिनय त्यांनी स्त्रीपाठसुद्धा केलेले आहेत. असल्या गोष्टी रंगणारी रसिकता त्यांच्यात आहे. साठी ओलांडली असली तरी जीवनाबद्दलचा उत्साह किंचितही कमी झालेला नाही. त्यांच्याबद्दल माझ्या इतकेच तुम्हा सर्वांनाही कुतूहल असले पाहिजे. या निमित्ताने हा संवाद योजला आहे. नमस्कार दांडेकर साहेब. नमस्कार. पहिला प्रश्न मला विचारायचा आहे तो तुमच्या झालेल्या संस्कारासंबंधी, म्हणजे तुमचे कुटुंबीय, तुमचे शिक्षक, मार्क्ससारखा एखादा विचारवंत किंवा एखादा ग्रंथ, किंवा अगदी सुरुवातच करायची तर तुम्ही संघात तुम्ही होतात तेव्हा तुमचं एक भाषण मी ऐकल्याचं आठवतंय त्यासंबंधी. ह्या संस्कारासंबंधी मी स्वतःचं कधी आत्मचरित्र लिहिण्याचा विचार न केल्यामुळे मी ह्या प्रश्नाचा तसा काही फारसा विचार केलेला नाही. परंतु संघासंबंधी म्हणता येईल, कारण मी शाळेमध्ये त्यावेळची 5वी 6वी म्हणजे आत्ताची काय 9वी 10वी नूतन मराठा मी होतो. एक कामाची शिस्त, वेळेची नियमाची शिस्त, कुठले जे काम पडेल ते काम करण्याची तयारी, या सर्व गोष्टी आज मला असं वाटतं माझं ज्या आहेत त्या त्यावेळच्या संस्कारातून निर्माण झालेल्या आहेत. बाकी कुटुंबीय जवळजवळ नाहीत, कारण माझी आई लहानपणी वारली, वडीलही जरा लहानपणीच वारले, आणि तसं मी थोडासा एकाकीच वाढलेलो आहे. म्हणून शिक्षक शिक्षकापैकी थोडंसं नाव घ्यायला हरकत नाही पुग सहस्रबुद्ध्यांचं. त्यांची थोडीशी तशी बैठक असे, विद्यार्थ्यांना एकत्र आणून काही सांगावं बोलावं. पण पुढे मी मग इथून मॅट्रिक झाल्यानंतर बाहेर पडलो आणि पुढे त्यांचा माझा संबंध तसा राहिला नाही. मी माझं काय आहे की मॅट्रिक झाल्यानंतर मी पुणे सोडलं आणि मग 2 वर्ष इंदोरला, 2 वर्ष नागपूरला, 2 वर्ष कलकत्त्याला, असा मी थोडासा भटके असल्यामुळे असे स्थिर संस्कार होण्याजोगं माझ्यावरती काही कोणी व्यक्ती मला भेटल्या नाहीत. ग्रंथांचं असंच आहे, मला मी काही फारसा वाचक नाही आणि लहानपणी थोडंसं कष्ट करून नोकर तुमच्या शिकवण्या करून असं थोडंसं असल्यामुळे तिथं कधी मला फारसा फुरसतही झाली नाही. त्यामुळे संस्कार काय मी खरं सांगू शकणार नाही, काही जो आहे तो आहे असं म्हणायला पाहिजे. तर तुमचा मुख्य विषय आहे संख्याशास्त्र, मग तुम्ही अर्थशास्त्राकडे कसे वळलात? असं आहे कारण की माझा मुख्य पहिला विषय होता मनामध्ये शास्त्र, म्हणजे फिजिक्स घेण्याची माझी इच्छा होती. मी इथे मॅट्रिक झाल्यानंतर 2-4 महिने SP कॉलेजमध्ये होतो आणि त्यावेळेला मी सायन्सचा विद्यार्थी होतो. पुणे थोडंसं इकडे तिकडल्या काही राजकारण काही अशा याच्यामध्ये मी कॉलेज सोडलं. 1 वर्षभर माझं त्यात फुकट गेलं आणि मग आता कॉलेज सुरू करायचं, पुन्हा शिक्षण पूर्ण करायचं असं ठरवलं तर ते कुठे सुरू करायचं. म्हणून मी इंदोरला जर गेलो ते तिकडे एक्सटर्नली परीक्षेला बसायची त्यावेळेला व्यवस्था होती, आता सर्वत्र झालेली आहे पण त्यावेळेला सर्वत्र नव्हती. आणि एक्सटर्नली बसायचं तर सायन्स घेणं शक्य नाही, म्हणून मी हे आर्ट्सकडे आलो आणि शिकवण्या वगैरे करून असं. तर त्यावेळेला सायन्स घेण्याची शक्यताही नव्हती. तर त्यावेळेला मग मी मॅथमॅटिक्स, लॉजिक आणि संस्कृत असं घेतलं होतं केवळ नंबर मिळवण्याकरता. नंतर मी नागपूरला आलो आणि नागपूरला माझे अर्थशास्त्र, म्हणजे अर्थशास्त्र माझं BA होतं, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि गणित असे विषय होते. किंबहुना नागपूरला जाण्याचं कारण असं होतं की हे विषय एकत्र करावेत, म्हणजे गणिताची जोड देऊन अर्थशास्त्र तयार करावं असं पहिल्यापासून मनामध्ये काहीतरी कल्पना होती. आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्याला त्यावेळेला मुंबई विद्यापीठामध्ये ही काही हे एकत्र करणं शक्य नव्हतं, कारण हिस्ट्री इकॉनॉमिक्स पॉलिटिक्स हा एक भाग आणि गणित म्हणजे गणित, ह्याला त्यातलं काही कळतं कामा नाही, त्यातलं त्याला काही कळतं कामा नाही. म्हणून मी गणित घेतलं अर्थशास्त्र. तिथे कर्मधर्म वगैरे असं झालं की अर्थशास्त्रामध्ये म्हणजे 5-20 मार्क चांगले होते पण अधिक पहिला नंबर नव्हता आणि गणितामध्ये मला पहिला क्रमांक मिळाला. त्यामुळे किंग एडवर्ड मेमोरियल स्कॉलरशिप घेऊन मला पुढे शिक्षण करणं भाग होतं.
तर त्याने असं सांगितलं की तुम्हाला गणितातलाच कुठंतरी विषय घेतला पाहिजे. अर्थशास्त्र माझ्या मनामध्ये चिकटलेलं होतं. तर संख्याशास्त्र हे कुठेतरी अर्थशास्त्र गणितशास्त्राच्या मध्ये बसेल अशा भरोशाने मी कलकत्त्याला जाऊन संख्याशास्त्र केलं आणि ते संपल्याबरोबर पुन्हा माघारी गोखले इन्स्टिट्यूटमध्ये येऊन अर्थशास्त्राला पुन्हा सुरुवात केली. आता गोखले इन्स्टिट्यूटचे संचालक तुम्ही म्हणून बरेच वर्ष काम केलं, तर तुम्ही त्याचे दुसरे संचालक, तुमच्या कारकिर्दीत तुम्ही विशेष असं काय केलं म्हणजे संशोधन सर्वेज वगैरे असं दिसते? खरं असं आहे की प्राध्यापक गाडगीळ 35 वर्ष संस्थेचे संचालक. धनंजयराव मी सुद्धा आता संस्थेमध्ये 35 वर्ष होतो, संचालक नव्हतो पण 35 वर्ष होतो. 45 पासून परवा 80 पर्यंत मी संस्थेत होतो. तर त्याच्यानंतर मी काही फार नवीन काही केलं असं सांगणं हे धाष्ट्याचं होईल, परंतु मला असं वाटतं की प्राध्यापक गाडगीळांच्या इतर अनेक त्यांचे जे व्याप होते त्याच्यामध्ये शिक्षण म्हणजे शिकवण्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं होतं आणि मला असं वाटतं माझ्या लक्षात आलेलं होतं एक महत्त्वाचं काम आहे. आणि 15-15, 20-20 वर्ष आम्ही शिकवत असून आमचेच विद्यार्थी कधी आमच्या हाती लागत नाहीत पुढे अभ्यासाकरता संशोधनाकरता हे लक्षात येऊन मला असं वाटतं की माझ्या कारकिर्दीमध्ये मी थोडंसं शिक्षणावरती जास्त भर दिला. आणि आज मला असं वाटतं की गोखले इन्स्टिट्यूट ही हिंदुस्थानामध्ये चांगल्यापैकी शिक्षणाचं अर्थशास्त्र शिक्षणाचं केंद्र असं मानलं गेलेलं आहे, त्याला मी काही थोडासा जबाबदार आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ही स्वतःची संस्था तुम्ही काढली आहे लोणावळ्याला, तिथे तुम्ही वेगळं काय करता आहात? तिची कल्पनाच वेगळी आहे. मी गोखले इन्स्टिट्यूटमध्ये इतकी वर्ष होतो आणि काही प्राध्यापक गाडगीळांच्या सान्निध्याने त्यांच्या ह्याच्यामुळे म्हणा आणि काही स्वतःचा त्याच्याबद्दल असल्यामुळे मी सुद्धा इतरत्र पुष्कळ हिंडणारा सहकार अमुक तमुक कामगार याच्यामध्ये इकडे तिकडे जाणं येणं हे माझंही चालू होतं. आणि त्याच्यामध्ये सतत माझ्या मनामध्ये हा विचार येईल की आपण जे काही अर्थशास्त्र शिकवतो वर्गामध्ये त्यातला काही भाग ज्याला उपयुक्त असलेला हा आणखी जास्त लोकांच्या पोतवर पोहोचवला पाहिजे. कार्यकर्ते एकंदर सामाजिक विविध क्षेत्रामध्ये जे काम करणारे मंडळी आहेत त्याचा दुसराही उलटाही भाग आहे. माझ्या असं लक्षात येत चाललं, विशेषतः मी संचालक झाल्यानंतर आधीपासून होतंच पण त्याच्यानंतर विशेष कारण मी म्हटलं तर शिक्षणाकडे मी जास्त लक्ष दिलं, तर पुष्कळसं जे आम्ही अर्थशास्त्र शिकवतो आहोत हे तात्विकदृष्ट्या चांगलं आहे पण आज पुष्कळशी जी मुलं वर्गात बसतात त्यांच्या ते थोडंसं आवाक्याच्या बाहेरचं आहे, अगदी ॲबस्ट्रॅक्ट हे असलेलं. तर ह्याला उपयुक्त काही आपल्याला आहे की नाही शिकवायला असे माझ्या मनात होतं. तेव्हा माझ्या मनामध्ये हा असा दुहेरी भाग होता की आपण शिकवतो आहोत हे कार्यकर्त्यांच्या बरोबर पोचलं पाहिजे आणि त्या ह्याच्यातनं आपल्यावरती काहीतरी आपण त्याच्याकडनं घेऊन येऊ आणि त्या वर्गामध्ये आपण जे शिकवतो त्याच्यावरती काहीतरी त्याचा परिणाम होईल अशा दुहेरी ह्याच्यातनं आपण काही करावं अशी कल्पना त्याला धरून मी ही इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी की त्याचं मराठी मी भाषांतर केलेलं आहे, भारतीय अर्थविज्ञान वर्धिनी ही मी प्रोफेसर दातवाला असे आणखी 5-6 आम्ही सहकारी अशी स्थापन केली. त्याची मूळ कल्पना ही की विद्यापीठाच्या चौकटीमध्ये जे काही आपण शिकणं शिक्षण संशोधन करतो जी गोखले इन्स्टिट्यूट करते आहे तो तिचा भाग नाही, थोडंसं नॉनफॉर्मल आणि सामाजिक विविध सामाजिक कार्यकर्ते म्हणजे मग सहकारातले आहेत, जिल्हा परिषदेमधले आहेत, कामगार संघटनामधले आहेत किंवा अगदी व्यवसाय तुमच्या वृत्तपत्र व्यवसायातले आहेत राजकीयाच्यातले अशा लोकांच्या करता 2-4-5 दिवसाची शिबिरं घेऊन त्यांच्या नित्याच्या विषयाला धरून पण थोडीशी व्यापक पार्श्वभूमी काही सामाजिक संदर्भ त्या विषयांचा असं त्यांना सांगावं ह्या कल्पनेत मी संस्था काढली आहे आणि तशी ती आज कमी अधिक प्रमाणामध्ये चालू ठेवलेली आहे. मी तुम्हाला आपल्या शिक्षण पद्धतीवर विचारणार आहे. या सध्याच्या शिक्षण पद्धतीवर तुम्ही मुळीच खुश नाही, काय बिघडलं आहे त्याच्यामध्ये तुमच्या मते? असं आहे की आज सगळ्या पुष्कळ गोष्टी बिघडल्या आहेत, त्याच्यामध्ये शिक्षण पद्धती बिघडली आहे, त्यात काही शिक्षणाचं काही जास्त बिघडलं आहे असं नाही, परंतु त्याला जो फार मोठा व्याप आलेला आहे विद्यापीठ पुणे विद्यापीठ म्हटलं तरी किती 100-125 मला वाटतं सध्या महाविद्यालय त्याच्यामध्ये आहे. आणि शिक्षणाची पद्धती परीक्षेची पद्धती यामुळे सगळं असं काही झालेलं आहे म्हणजे एकाने शिकवायचं दुसऱ्याने परीक्षा घ्यायची, कुणी परीक्षा घेतली तर कोणाला माहिती नाही, हे जे झालेलं आहे याच्यामध्ये शिक्षक आणखी विद्यार्थी प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे. आणि मला असं वाटतं की हे घातक आहे, सर्वदृष्टीने घातक आहे. विद्यार्थ्याला प्राध्यापकाबद्दल आदर नाही, प्राध्यापकांना विद्यार्थ्याबद्दल प्रेम नाही, प्रत्येकजण परीक्षेपुरतं बघणार. गुरुकुल पद्धती गुरुकुल असावं काहीतरी, त्यांच्यामध्ये एकमेकाला परिचय असावा, ओळख असावी, परस्पराबद्दल आदर आणि प्रेम असावा हे कुठेतरी व्हायला पाहिजे असं मला वाटतं. दुसरं तुम्हाला असं विचारायचं होतं की तुम्ही वेळोवेळी तुमची भाषणं ऐकली, लेख वाचले, आम्हाला प्राध्यापकांच्या तुम्ही थोडेसे रुष्ट दिसतं असं का?
असं आहे की आता मी पण एक प्राध्यापकच आहे, पण तुम्ही आत्ता जे बोललो की प्राध्यापकाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आदर असावा हे मी मूळ समजतो, आणि हे मी का थोडंसं जास्त बोलतो याचं कारण मला असं वाटतं की अजून समाजामध्ये म्हणजे अगदी बहुजन ग्रामीण समाजात सुद्धा प्राध्यापकाबद्दल आदर आहे आणि तो नष्ट होण्यापूर्वी आपण काहीतरी केलं पाहिजे असं तिथे जास्त असावं जास्त आहे. म्हणून मला असं वाटतं की इतर ज्या काही व्यावसायिक संघटना आहेत त्याप्रमाणे प्राध्यापकांनी काही संघटना करायला माझी काही त्याला हरकत नाही, परंतु त्यात कुठेतरी संयम पाहिजे की विद्यार्थ्यासमोर आपण संपावर गेलो असं काहीतरी. मला असं वाटतं की यात कुठेतरी धक्का लागतोय प्राध्यापक आणि विद्यार्थी ह्या संबंधाला, म्हणून निरुष्ट आहे. बाकी मग काही किरकोळ बाबी आहेत की मग त्याच्याबद्दल जबाबदारी विद्यार्थ्यांच्याबद्दल शिकवतात का नाहीत परीक्षा घेतात का नाहीत, पण तो भाग सोडून द्या. मुळातली ही कल्पना ज्योतिषाविषयीचे तुमचे विचार इंटरेस्टिंग आहेत, पण संगीतातही तुम्हाला आवड आहे म्हणजे विशेषतः भावगीत गायन तुम्ही स्वतः शिकला आहात असं मला कळलं. असं आहे गीतातून तरी भाव व्यक्त करायची संधी असते. त्याचं असं संगीताचं आता 2 मिनिटं तुम्हाला जर त्याची पार्श्वभूमी सांगितली पाहिजे की मी पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणे ह्या एकंदर माझं तरुणपण हे कष्टबिष्ट काही मला वाटत नाही, पण ते वेळ कसा मला असा कधी पत्ते खेळायला किंवा खेळायला क्रिकेट खेळायला असं कधी फुरसत झाली नाही, संगीताबद्दलही कधी झाली नाही. मी परदेशामध्ये जायला लागलो ह्या कामानिमित्त आणि तिथे थोडंसं पेयपान ह्याच्यातून माझं असं लक्षात आलं म्हणजे माझ्या मित्रांनी लक्षात आणून दिलं की तुम्ही गाता स्वतःशी. तेव्हा मला असं वाटलं की हे महत्वाचं आहे. केवळ स्नानगृहातलं केवळ स्नानगृहातलं नव्हे तेव्हा काहीतरी करावं. तर परदेशामध्ये आता काय शिकायचं तर म्हटलं आपण भारतीय संगीत घरी गेल्यानंतर शिकू, इथे पाश्चात्य संगीत पहिल्यांदा जमेल तेवढं शिकून घेऊ. म्हणून मी त्यातल्यात शिकायला सोपं म्हणून अकॉर्डियन शिकायला सुरुवात केली एक इटालियन शिक्षकापाशी. त्याच्यातून मी पाश्चात्य शिक्षकाची संगीताची जी बैठक आहे हार्मनीची ती संबंध त्याचं तात्विक घडी मी पहिल्यांदा नीटनेटकी पक्की समजावून घेतलेली आहे आणि त्यांची लिपी पद्धत म्हणजे नोटेशन आहे ते पण हे करून घेतलं. आणि त्याच्यानंतर माघारी आल्यानंतर माझा संगीत मला आवडतं रसिक आहे असं मला वाटतं. मी त्यातले बारकावे कळतात, पण प्रत्यक्षामध्ये मी काही कलावंत वगैरे त्याच्याकरता मेहनत करावी लागते असं काही ती जमण्याजोगी गोष्ट नाही आहे. परंतु त्यामुळे माझा पुन्हा तुम्ही म्हणाल की ह्याच्यातही तुम्ही कला सोडून शास्त्र आणलं, पण तसं थोडंसं आहे. तेव्हा मी मग पुढे भारतीय संगीताचं जो की थोडंसं अभ्यासाला सुरुवात केली त्याच्यामध्ये माझं सर्व लक्ष हे सबंध राग रागदारी हे पुन्हा नीटनेटक्या नवीन पद्धतीनी त्याची मांडणी जुळणी त्याचं वर्गीकरण भातखंड्यांनी केलं, त्याच्यातही काही सुधारणा होणं शक्य. तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक रागाज ऑफ द हिंदुस्थानी म्युझिक म्हणून एक अमेरिकन त्याचा प्राध्यापकाचं मला नाव आठवत नाही आहे, इंडियाना युनिव्हर्सिटीमध्ये तिकडं प्राध्यापक आहे, त्याच्यामध्ये जितकं पद्धतीने केलेलं आहे तितकं अजून दुसरं मला तर की भारतीय संगीतावरती जवळ 200 रागाचं त्याचं वर्गीकरण आणि त्यांनी पद्धतीने त्याचं मूळ आरोह दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपले सगळे बारकावे लक्षात घेऊन मी एक लिपी तयार केली, अशा काही बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. तर माझा मुख्य हेतू मी परदेशी पूर्णपूर्ण जात असल्यामुळे आपलं भारतीय संगीत हे त्याच्याबद्दल कला आहे ती आहे, पण त्याच्याबद्दल निष्करण थोडंसं स्तोम जास्त आहे. हे येणार नाही ते येणार नाही ते लिहिता येत नाही ते तुम्हाला सांगून कळणार नाही हे राग आहे ती राग येणे असं थोडंसं त्याला ते हे पाश्चात्य लोकांच्या बरोबर पोचवण्याची शक्यता आहे आणि त्यात त्यांना खरोखर इच्छा आहे, पण आपण त्यांच्यापासून ते अजून दूर ठेवतो आहोत अशी मला सतत भावना आहे. म्हणून माझा प्रयत्न त्या दृष्टीने होता फक्त गुरु शिष्य पद्धतीला पलीकडे जाऊन त्याचं मिस्टिफिकेशन फार आहे. तर हे मोडून त्याला शास्त्रीय आधार असा शास्त्र दिलं म्हणजे कला नाहीशी होत नाही. कला ही शेवटी ती कलावंताचीच आहे हे मी मानतो, परंतु ही बैठक तयार केली पाहिजे असं मला वाटतं. दुसरं एक मला आठवतं तुम्ही म्हणजे ते स्वतः मी ऐकलंय तुमचं स्क्रिप्ट, तुम्ही चित्रपटासाठी एक स्क्रिप्ट लिहिलंय मला वाटतं त्याचं मॅजिशियन असं नाव जादूगार म्हणून ते अगदी पहिल्यापासून तुम्ही अगदी ताबडतोबच शूटिंग करायला सुरुवात करतील अशा पद्धतीने ते लिहिलंय. पण गंमत अशी की तुम्ही इतकी मला वाटतं 15-20 वर्ष झाली त्याला जास्त झाले अजून ते इट हॅज नॉट सीन द लाईट ऑफ डे. हा तुमचा छंद कसा काय? असं आहे की तुम्हाला माहिती असेल की विश्राम बेडेकरांचा आमचा निकटचा संबंध आहे म्हणजे नातही आहे. तर
आम्ही त्यांच्याकडे जाणं असायचं आणि सगळ्याच गोष्टीमध्ये थोडंसं कटाक्षाने आणखीन ह्यानी बघायची ही असल्यामुळे बोलण्यामध्ये एक दिवस सहज असं आलं की म्हटलं तुम्ही जे सगळे मराठी मधले चित्रपट त्याचे आहात लोकमंडळी त्यातले निर्माते ही सगळी साहित्य क्षेत्रातून नाटक क्षेत्रातून आलेले आहात आणि त्याच्यामुळे तुम्हाला अजून संवादाचा तुमचा मोह फार आहे तुम्हाला आणि हिंदी मनुष्य त्यावेळेला आता काय नवीन असेल ते माहिती नाही त्यावेळेला हिंदी मनुष्य हा त्या मनाने कमी शिक्षित निदान साहित्यिक नव्हे आणि त्याला एक सिनेमाची जी मुख्य आहे की ते दृश्य आहे ते व्हिज्युअलची त्याची कल्पना त्याला जास्त पक्की आलेली त्याच्यामुळे ती संबंध माध्यमच वेगळा आहे ऍक्शन आहे तर ते माध्यम वेगळं आहे आणि मी आपलं सहज त्याला म्हटलं की साहित्यिक मंडळानं तुम्हाला हे नवीन वेगळं माध्यम आहे तुमच्या लक्षात येत नाही आहे हे नाटकाच्या संवादामध्ये तसं तसं तुम्ही ह्याच्यात गुंतून पडता त्यामुळे मराठी आणखीन हिंदी चित्रपटामध्ये जो फरक दिसतो असं काहीतरी बोलून निघाला आणि मग नेहमीच्या पद्धतीने कशा ते उडी घालायची ही आपला एक माझा स्वभाव तेव्हा असं ठरलं की मग आता मी तुम्हाला दाखवतो करून आणि त्यावेळेचं म्हणजे असं त्यांना एक मुलगा आम्हाला एक मुलगा कृष्णाबाईने एक मुलगा तेव्हा एक मुलगा ज्या घरामध्ये आहे तो त्याच्यावरती आधारित एक चित्र करायचं असं करून मग पुष्कळ त्याच्याबद्दल चर्चा नाना तऱ्हेच्या उलट्या पालट्या असं करून हे मी जवळजवळ 2-4 वर्ष ह्याच्यावरती मी खटपटीत असे आणि ती कथा तयार केली. मला असं वाटतं ती कथा चांगली आहे पण आता ते व्यवसाय आहे तिथे त्याच्यात सारखं बसलं पाहिजे उठलं पाहिजे त्याशिवाय कमर्शियल तर परंतु मला त्यात एक आपल्याला असं मुख्य सांगायचं आहे की मी ह्या चित्रपट आणि त्यामुळे मी पुष्कळ चित्रपट पाहिले चित्रपटावरती जे हे आहेत म्हणजे बेस्ट स्क्रीन प्लेज वगैरे अशी पुस्तकं अगदी मी अभ्यासानं वाचलेले आहेत. नाटकं त्यावेळेला वाचले छान त्या दिवशी हा सर तो म्हणजे त्याच्यात मी गुंतलेलो असल्यामुळे असेल तर ते नाटकं त्यावेळेला पुष्कळ शिकले पुष्कळ नाटकं मी त्यावेळेला वाचलेली आहेत आणि मुख्यतः मी असं सांगणार होतो की ते आता तुटलं म्हणजे माझ्या इतर व्यवसायामध्ये पण मी एक असं माझ्या लक्षात आलेलं आहे आता थोडस इंग्लिश शब्दच वापरतो की आर्ट फॉर्म ही जी गोष्ट आहे ना ह्याचं काहीतरी एक एकात्मता माझ्या लक्षात आलेली आहे. मग तो संगीत असो संगीत तो एखादा मनुष्य आपला राग सादर करत असतो त्याला इथे सुरुवात कशी करायची कुठे ओढायचं किती लांबवायचं तसंच ते गोष्टीच आहे आणि आता पुन्हा सांगायचं म्हणजे तसंच ते आमच्या शास्त्रशुद्ध लिखाणातही तेच आहे. मी असं नेहमी आमच्या विद्यार्थ्यांनी किंवा आमच्या सहकार्यांना सांगतो की प्रत्येक लेखकाने पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की वाचक हे त्याला उपकृत करत असतात त्या वाचकाला जास्त त्रास द्यायचा नाही त्याला जर कळलं नाही तर तो ठेवून देईल तेव्हा वाचकाचं त्याच्यामध्ये रस कायम राहील या पद्धतीने लिहिलं पाहिजे कुठे कमी घ्यायचं कुठे जास्त घ्यायचं म्हणजे साधे आमच्या शास्त्रीय लिखाणा नाही आता माझं थोडंसं लिखाण मराठीमध्ये मी जे कम जास्त करतो त्याच्याबद्दल लोक बरं बोलतात. त्याचं कारण हे आहे की हे शास्त्रीय लिखाण असलं ते शेवटी वाचनीय असलं पाहिजे. ललाटरी काय ललाटरी आहे तुमच्या गोरक्षणावरती आहेत किंवा काही ब्रेन ड्रेनवरती आहेत या सगळ्या लिखाणामध्ये मी हे तंत्र माझ्या मनात पक्क बसलेलं आहे की जरी हे शास्त्रीय लिखाण असलं तरी त्यालाही पण काही आर्ट फॉर्म आहे आणि तो जर नाही सांभाळला तर ते वाचनीय होऊ शकत नाही. शिक्षण संस्था या ऑटोनॉमस म्हणजे स्वायत्त असाव्या असं तुम्ही नेहमी प्रतिपादन केलेलं आहे. ज्यांना विशिष्ट संस्था जरी काही विशिष्ट गुणवत्ता असलेल्या तर त्यासंबंधी काय तुमचं म्हणणं आहे? आता जे बोललो त्याला धरूनच आहे. तुम्हाला माहितीच आहे की स्वायत्त महाविद्यालयाची कल्पना ही शिक्षण आयोगाने मान्य केलेली आपलं विद्यापीठ काय आयोगाने मान्य केलेली आपल्या विद्यापीठांचं आपल्या म्हणजे कायद्यामध्ये त्याची तरतूदही आहे की त्या त्या महाविद्यालयांनी काही विषयामध्ये प्राविण्य संपादन करून आपापले अभ्यासक्रम ठरवावेत आपापल्या परीक्षा घ्याव्यात परंतु प्रत्येकाला विद्यापीठाचं सगळं बाकीचं अवडंबर माझी उभा करायची जरूर पडू नाही म्हणून विद्यापीठाच्या कक्षेत राहून विद्यापीठाची पदवी परंतु त्या महाविद्यालयाची असं ते काही करावं अशी त्याची मूळ कल्पना. मला ही महत्त्वाची वाटते याचं कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे याच्यामध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचा संबंध निकट जाईल. जो शिकवतो आहे तोच परीक्षा घेईल. आय थिंक दॅट इज द बेसिस ऑफ द सेमेस्टर सिस्टीम. सेमेस्टर ज्याला समजलं आहे जी अपेक्षा आहे ती आहे तसं पुढे जायला हवं पण त्याच्यामध्ये आपण त्या सत्र पद्धतीच्या परीक्षेमध्येच गुंतलो आणि काही ते अंतर्गत हे काही हे त्याचा फार करून त्यातनं पुढे काही सरकत नाही असं गुणवत्ता वाढायलाची मदत होईल असं वाटतं स्वायत्त शिक्षण संस्थेमध्ये. बघा असं आहे की मला तितपत मी व्यवहार आहे
की आक्षेप जो घेतला जातो की असं केलं तर आज भरदोसपुरी ही आणखी माझे काही महाविद्यालयामध्ये न शिकवता ही पदवी देत जाते, मी म्हणतो मी मान्य करायला तयार आहे. पण त्यांच्या नावाने चार विद्यार्थी बाजारात आल्यानंतर त्यांना कळायला लागेल की हे आपलं फार चालत नाही. आणि माझं म्हणणं असं आहे की कुणीतरी 5-10 महाविद्यालयाने जरी असं दाखवलं की आपली आपली काहीतरी प्रतिष्ठा, आपलं काही नाव, आपल्याबद्दल काही आदर, हे जर त्यांनी उभं केलं तर मी पुन्हा जे मागाशी बोललो ते की अनेक विद्यालय महाविद्यालय अशी आहेत की त्यांच्या जे व्यवस्थापन मंडळ आहे आता त्यांच्याबद्दल पुष्कळ आक्षेप घेतले जातात, पण मुळामध्ये जर त्यांना आपण असं दाखवलं की आम्ही ही शिक्षण संस्था आहे, ही वेगळ्या पद्धतीने चालवायची आहे, तर ते मानायला तयार आहेत. आणि जर फर्ग्युसनमध्ये हे होतं तर तुमच्याकडे का होत नाही असं ते त्यांच्याच प्राचार्यांना विचारायला लागतील. तेव्हा थोडंसं चढावडीने थोड्याशा उदाहरणांनी सगळ्यांचीच ही वाढू शकेल दर्जा असं मला वाटतं याच्यामध्ये. अर्थशास्त्राचा शिक्षक भारतीय अर्थशास्त्राचं म्हणून मला असं वाटतं की आपली ही या विषयाची जी पुस्तकं आहेत ती फार साचेबंद आहेत. याबद्दल तुम्ही काही करणार का असं मला कळलं, त्याबद्दल काय म्हणता? ती पुस्तकं साचेबंद आहेत म्हणजे असं आहे की आपण जे शिकलो ते प्रामुख्याने इंग्रजी, म्हणजे इंग्रजी भाषा झाली परंतु इंग्लिश म्हणजे ब्रिटिश आणि त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतर थोडंसं अमेरिकन, तिथली जी क्रमिक पुस्तकं आहेत त्याच्या आधाराने आपण शिकवतो आहोत. आणि माध्यम बदललं तरी पुस्तकं तीच कायम राहिलेली आहेत. बरोबर. फक्त त्याचं मराठी भाषांतर करण्यामध्ये चुका ज्या कमी जास्त होतात तोच विविध ग्रंथकर्त्यांचं स्वतःच असं तेवढे चुकाच आहेत. ते इतकं झालेलं आहे की पुष्कळ शाळेच्यामध्ये उदाहरणं जशीच तशी आहेत. मी उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला तर ते आमच्या इंडिफरन्स कव्हरमध्ये बेकन अँड हॅम, अजून बेकन अँड हॅम घेतात. ते बेकनही पोरांना माहिती नाही, हॅमही माहिती नाही, त्याचं दूध आणि लोणी एवढं सुद्धा करायला तयार. बरं ना, हे आपलं फार पोटकच उदाहरण झालं. पण मुख्य मुद्दा असा की ही जी अर्थशास्त्रासारखी जी सामाजिक शास्त्र आहेत ह्याला सामाजिक संदर्भ आहे. जे पदार्थ विज्ञान शास्त्र गणित ह्याच्यामध्ये नाही आहे ते फिजिक्स तुम्ही कुठेही तिकडे शिकवा इकडे शिकवा त्याचं एकच फिजिक्स आहे, तसा ह्या सामाजिक शास्त्राचं नाही आहे, त्याला सामाजिक संदर्भ घ्यायला पाहिजे. ते वाटतं एवढं सोपं नाही. मी आपल्याला तुमच्या माहितीच असेल हिक्स, ते त्यांनी ते फ्रेमवर्क म्हणून काय जे पुस्तक सोशल फ्रेमवर्क, सोशल की काय कशामध्ये आपण शिकवतो आहोत. तर मी पहिल्यांदा माझी अशी कल्पना होती की आपण तेच पुस्तक घ्यावं आणि त्याचं फक्त इंग्रजी उदाहरणं आकडे आहेत हे भारतीय आकडे उदाहरणं घालावीत. ते तुम्ही करायला लागा ताबडतोब लक्षात येतं की ते तितकं सोपं नाही आहे, सबंध टेक्स्टही बदलतं आणि हे व्हायला पाहिजे. म्हणून माझं म्हणणं असं की एखादं पुस्तक घ्यावं ते मराठी करताना मराठी वाचक मराठी विद्यार्थी या लक्षात घेऊन उदाहरणं वेगळी द्यायला लागलं ना तरी संबंध बदलतो. उदाहरणार्थ तिथल्या याच्यामध्ये फॅक्टरी वगैरे हे लोक समजून चालतात माहिती आहे, आमच्या विद्यार्थ्यांना फॅक्टरी माहिती नाही, बँक माहिती नाही. अशा तऱ्हेने काही वेगळं पुस्तकं तयार, ग्रंथ तयार करता येतील असं मला वाटतं. त्याच्यामध्ये फक्त एकच मिनिट घेऊन सांगतो की त्यातला मुख्य भाग काय आहे. आता मी आमच्या पुष्कळ आपण होतातच आपल्या सहकाऱ्यांशी बोलतो, त्यांना हे पटतं. पण प्रत्येकाला असं वाटतं की अशा तऱ्हेची पुस्तकं घेतली तर त्याला राजमान्यता, राज म्हणजे मग मुंबई विद्यापीठ त्याला मानेल की नाही, दिल्ली मानेल की नाही, शेवटी केम्ब्रिज आणि हार्वर्ड मानेल की नाही. त्याच्यामुळे आपण शिकवतो हा ते उपयुक्त नसलं तरी त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता असली पाहिजे हे आमच्यावर जो पगडा बसलेला आहे त्यामुळे ह्यातनं आम्ही बाहेर पडत नाही आहोत. बरं, तुमच्या विचारामध्ये बोलण्यात लिहिण्यात एक अतिशय विलोभनीय अशी निर्भयता आढळते मला. हा दुर्मिळ गुण तुमच्यामध्ये आला कसा? आता खरं असं आहे की हे तुम्ही सांगितलं म्हणजे मी मला मानलं पाहिजे, पण निर्भयतेची जर जाणीव स्वतःला असेल तर मग निर्भय राहणार नाही असं मला वाटतं. म्हणजे त्याचे काही फायदे तोटे? तेव्हा ती काही मला जाणीव नव्हती, परंतु आता तू प्रश्न विचारला तेव्हा मी एक विचार करतो. मला असं वाटतंय की त्याचं एक मूळ असं असेल, हे आता स्वतःबद्दल खरं बोलणं बरोबर नाही प्रत्येक कोणीही, पण विचारला कोण बोलतो की स्वतः थोडंसं असं आहे की मी मला वाटतं खरोखर अलिप्त आहे, मला काही चिकटत नाही. गोखले इन्स्टिट्यूट संस्थापक होते ते माझं थोडंसं आपल्याला माहित असेल सोडून दिलं, किंमत द्यायची काय सोडून दिलं. आपलं जे आपलंही ठरलं ह्या चौकटीत आपण वागू शकतो, याच्यापेक्षा कोणी जास्त आपल्याला दाबू म्हटलं मरुळ घालू म्हटलं ते आपल्या त्याने होणे नाही. आपले आजचे तरुण, विशेषतः तरुण विद्यार्थी, यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? मी प्रत्यक्ष राजकारणात त्यांनी भाग घ्यावा का, आधी विद्याभ्यास करून चांगली तयारी करून मग त्याच्यात शिरावं? एकंदर ज्या मुलांना तुमचा संदेश काय? खरं असं आहे की आपण विद्यार्थी होतो
त्या मानाने आज कर्तृत्वाची पुष्कळ क्षेत्र नवीन विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. स्वतंत्र देश झाला, स्वतंत्र देश झालेला आहे आणि आपला परिसर त्यांचा तुमचा असेल, कारण तुम्ही आज महाविद्यालयाचे प्राचार्य आहात. माझा तेवढा निकटचा परिचय नाही, पण जे भेटतात त्याच्यावर असं दिसतं त्यांच्या अनेक क्षेत्रामध्ये आज विद्यार्थी, कुणी क्रीडा क्षेत्रात आहेत, कुणी संगीतात आहेत, असे असे पुष्कळ आहेत. म्हणजे आपल्या वेळेला होतं त्यामध्ये आज पुष्कळ विविध दिशेमध्ये विद्यार्थी आहेत आणि मला हे चांगलं वाटतं. सगळ्यांच राजकारणात पडलं पाहिजे. आपल्या वेळेला स्वातंत्र्य नसल्यामुळे जो तो उठला राजकारणात संधी फारशी नव्हती, तेव्हा हे चांगलं आहे. फक्त आता त्याच्याबरोबरच ज्यांना राजकारण किंवा एकंदर सामाजिक कार्यामध्ये पडायचं आहे त्यांनी थोडीशी जास्त आणखी जबाबदारीची भूमिका. विद्यार्थी येतो तो माझा नेहमीचा विषय, तो आता काही संबंध घेता येणार नाही, परंतु हा जो नागरी म्हणा, सुशिक्षित म्हणा, संघटित वर्ग हा जो आहे हा थोडासा समाजापासून दुरावलेला आहे. आणि मला नेहमी जर थोडस आश्चर्य वाटतं आणि वाईट वाटतं की आज ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी सुद्धा पुणे मुंबईला राहिले की ते पुन्हा विसरतात की आपले आई वडील काय करतात. आणि त्यांच्या आजच्या ज्या आकांक्षा चळवळी काही म्हणा ह्याला सामाजिक त्याचा संदर्भ राहत नाही आहे. त्या ही थोडीशी जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी सामाजिक राजकीय कुठल्या क्षेत्रामध्ये हिरिरीने पडावं असं मला वाटतं. बरं, मग तुम्ही मुद्दाम इथे आलात आणि आपला वेळ आम्हाला दिला त्याबद्दल धन्यवाद. होता आहे तो माझी मूळ कल्पना अशी आहे की स्वातंत्र्यानंतरचा, मी त्याचा इंग्रजीत पहिल्यांदा मथळा दिला तर बरं होईल, इंडियन इकॉनॉमी सिन्स इंडिपेंडन्स, स्वातंत्र्यानंतरची भारतीय अर्थव्यवस्था किंवा काय अर्थविकास असेल तो, असं थोडस एक जाड आणि संदर्भ ग्रंथ अधिकृत असा एक तयार करावा. एक ग्रंथ आहे, म्हणजे दोन चार ग्रंथ होतील अशी मी मोठी त्याची मांडणी केली. त्याला कामालाही सुरुवात केली आहे, परंतु मुळात त्याची कल्पना होती की काही सहाय्यक वगैरे घेऊन ते काम लवकर होऊ शकेल, कारण ते प्रकल्प म्हटलं मी 3 वर्षात पूर्ण करा असं ते लकडाला लावलं, तर ते काही होत नाही आहे. तर मी त्याला आता सांगणार आहे की हे माझ्याच्याने की असं होणार नाही, हे मी पण टप्प्याटप्प्याने करेन आणि त्यात मला स्वतःला आवड आहे. तेव्हा तर 4-5 असं लागतील. आणि काय झालेलं आहे की आज पुष्कळ, आणि पुन्हा सांगायचं की पहिल्यांदा बोललो त्याप्रमाणे की मी जे ग्रंथ लिहितो आहे ते व्यापक वाचक वर्ग लक्षात ठेव, म्हणजे संशोधनात्मक ते नाही, लेमन वगैरे. हां, लेमन निदलात जे राजकारणात समाजकारणात माणसं पडली आहे त्यांना काय झालं गेल्या 20-25 वर्षामध्ये, आणि त्यातला आता पहिला ग्रंथ तयार होत आलेला आहे. पण तो घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं, म्हणजे मी एकंदर ग्रामीण आर्थिक पुनर्रचना असा माझा पहिला खंड आहे, ते 51 सालापासून मी घेतलं सगळं करून ते व्यवस्थित झालंय, पण ते करायला लागलं पुरतं तेव्हा लक्षात आलं की त्याच्या ब्रिटिश राजवटीत ह्या गोष्टींची जी मुळं आहेत ना, थोडस सहकाराची म्हणा, अगदी आपलं विकेंद्रित म्हणायचं तुमचं काय ग्राम पंचायत जिल्हा परिषदा या सगळ्यांच्या सुरुवाती तिथे झालेल्या आहेत. तिथून जर ते आपण त्याचा आढावा घेतला नाही तर पुन्हा ते असं लग्न काहीतरी मध्येच उभं झाल्यासारखं स्वातंत्र्य. हां, तर ते आता असं ते पूर्ण करून या व्यापक वाचक वर्गाकरता हे तयार करायचं अशी माझी कल्पना आहे, आणि त्यालाच मी आता हे वाहून घेईन.